नववी राष्ट्रीय टार्गेट बॉल अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र गटात महाराष्ट्र संघानं उपविजेतेपद पटकावलंय. मथुरा येथे 14 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या दरम्यान संपन्न झालेल्या राष्ट्रीय टार्गेट बॉल अजिंक्यपद स्पर्धेत देशातून 23 राज्यातील संघांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये महाराष्ट्र राज्य संघाने भरीव कामगिरी करत उपविजेतेपद पटकावलं. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सिम्बॉयसिस स्कूल व गुरु गोविंद सिंग स्कूल नाशिक, आदर्श गुरुकुल विद्यालय कोल्हापूर येथील मुलामुलींनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी बजावली. यासाठी टार्गेट बॉल असोसिएशन भारतीय कार्यकारी सचिव तथा महाराष्ट्र राज्य सचिव मान्यश्री उत्तम उघाडे यांचं प्रोत्साहन लाभलं. तर महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक व नाशिक जिल्हा सचिव बी डी पाटील, महिला प्रशिक्षक सौ स्वप्नाली मासाळ, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्राचार्य डी एस घुगरे व मुख्याध्यापिका सौ एम डी घुगरे यांचं प्रोत्साहन लाभलं. कोल्हापूर जिल्हा सचिव व संघ प्रशिक्षक पी ए भोसले, संघ मार्गदर्शक मयूर पाटील नाशिक यांचं मार्गदर्शन लाभलं. मराठी एस न्यूजसाठी रुकडीहून प्रशांत भोसले.